ऍक्च्युअली ती दोन तीन दिवस राहायलाच आली आहे. चालेल ना? हनी चालेल ना, म्हणजे चालेलच की. आणि दोन चार दिवस का कायमची राहायला आली तरी चालेल. सोनी मराठीवरील अजूनही बरसाता आहे या मालिकेच्या 9 ऑक्टोबरच्या भागात मीरा मनु सोबत तिच्या सासरी जाण्याचा निर्णय घेते. मनु आणि मल्हारला घरी येण्याची परवानगी मिळाली हे बघून सगळेजण खुश असतात. घरावर आता आपलीच सत्ता चालणार या विचाराने अश्विनीला सुद्धा आनंद होतो. इकडे आई मधुराला मनुच्या गृहप्रवेशाची तयारी करायला सांगते, पण मधुरा काहीही करण्यास नकार देते आणि रागाने खोलीत निघून जाते. मधुराच्या या वागण्यावर आईला वाईट वाटतं. तेव्हा अमोल मी तयारी करू का असं विचारतो. अमोलचा उत्साह बघून आई चकित होते, पण मधुराच्या वागण्यावर ती नाराजी व्यक्त करते. तेव्हा अमोल ते दोघं ज्या लग्न करून आले होते तेव्हा त्या सुद्धा असंच वागल्या होत्या याची आठवण करून देतो. त्यामुळेच मधुरा ही परिस्थिती स्वीकारत नसावी असं मत मांडतो. यावर आई काहीच बोलत नाही आणि अमोलला मल्हारची खोली सजवायला सांगते. इकडे मनू आणि मीरा निघण्याची तयारी करत असतात तेव्हाच आदिराज घरी येतो. मीराचे बाबा त्याचे आभार मानतात. मनू आता सासरी जाणार म्हणून बाबा भाऊक होतात. मनूच्या सासरकडील मंडळी नाराज आहे त्याची आईला चिंता असते, पण आदिराज त्या दोघांनाही धीर देतो. वा अश्विनी आदिराजला मीरा सुद्धा राहायला घरी येणार असल्याचं सांगते. ते ऐकल्यावर आदिराज खुश होतो, पण तसं चेहऱ्यावर दाखवत नाही. तितक्यात मनू आणि मीरा येतात. मनूची पाठवणी करताना सगळेजण इमोशनल होतात. मनू खूप रडू लागते. मनू रडू लागते तेव्हा आई तिला धीर देते. मनू आणि मल्हार आईबाबांचे आशीर्वाद घेऊन सगळ्यांचा निरोप घेतात. तेव्हा ती पुन्हा बाळंतपणाला येणार आहे हे कळल्यावर अश्विनी वैतागते. इकडे क्लिनिक मध्ये निखिल मीराची वाट बघत असतो. ती न आल्यामुळे तो घरी फोन करतो, तर अश्विनी फोन उचलते आणि त्याला घरी लग्न झालं आणि मीरा आदिराजच्या घरी गेली असं सांगते. आदिराज आणि मीराचं लग्न झालं असा त्याचा समज होतो आणि तो ओरडतो. तेव्हा अश्विनी त्याला मनू आणि मल्हारचं लग्न झाल्याचं सांगते. तेव्हा मीरा पाठराखीण म्हणून आदिराजच्या घरी राहायला गेली असं सांगते. त्यामुळे निखिल वैतागतो आणि तो असं कधीच होऊ देणार नाही असं म्हणतो. ती मुद्दाम निखिलला चिडवते. इकडे आदिराज आणि मीरा मनू मल्हार सोबत घरी जायला निघतात तेव्हा मीरा तिला खूप ऑकवर्ड वाटत असल्याचं सांगते. माझ्या घरी येण्याने प्रॉब्लेम होणार नाही ना असं ती त्याला विचारते. तेव्हा आदिराज तिला धीर देतो आणि आईला तू घरी आलेलं कधीही आवडेल असं म्हणतो. या मालिकेच्या आगामी भागात मीरा राहायला आली हे बघून आईला आनंद होतो. ती कायमची राहायला आली तरी चालेल असं ती म्हणते. तेव्हा अनिता पटकन सानिका विषयी बोलते आणि मीरा आदिराजला सानिका कोण असं विचारते. पण मनू बरोबर जर मीरा सून म्हणून या घरात आली असती ना तर मला खूप आनंद झाला असता. आई ऍक्च्युली ती दोन तीन दिवस राहायलाच आली आहे. चालेल ना? हनी चालेल ना, म्हणजे चालेलच की. आणि दोन चार दिवस का कायमची राहायला आली तरी चालेल मला. आदिराजचं लग्न ठरल्याचं सत्य मीरा समोर येणार का? मालिकेत आता काय ट्विस्ट येणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा अजूनही बरसाता आहे. सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता फक्त सोनी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ॲप.